त्यांनी ठिबक सिंचनाचा प्रयोग केला आणि उसाच्या मुख्य पिकाबरोबर घेत पिका जमिनीचा कस टिकवत दुहेरी आर्थिक लाभ मिळवला शेती व्यवसाय असल्यामुळे पहिल्यांदा ह्या गावाला पाणी कमी असल्यामुळे पाठ पाणी पाजत होते सर्वजण आम्ही सुद्धा तेच करत होतो पूर्वजात पण सध्या पंधरा वर्ष झाला आपण ठिबक सिंचनावरती आलेलो आहे त्याच्या आधीचं उत्पादन जर बघितलं तर एकरी सर्वसाधारण तीस टनापर्यंत असायचं पण पन सध्या आपण आता ठिबक सिंचनावरती आल्यानंतर ऐंशी ते, ते एकशे वीस टनापर्यंत आपण पोचलेलो आहे पण नुसता उसावरतीच न अवलंबून राहता कोल्हापूर सिटी इथं जवळ असल्यामुळं आम्ही पालेभाज्यामध्ये शिरलो पण पालेभाज्यामध्ये ओपनवरती करून तणनाशक आणि पालेभाज्यांचा जर सर्वसाधारण विचार केला तरी पण ते जमत नव्हतं पण सध्या आपण मल्चिंग पेपरवरती येऊन एका दा मल्चिंग पेपर हातरल्यानंतर सर्वसाधारण आपण एका मल्चिंग पेपरवरती चार पीकं घ्यायचा उद्देश आहे आणि आपण ते सातत्यात आणून साध्य केलेलं आहे आता सध्याच मी मल्चिंग पेपरवरती काकडी हे पीक घेतलेलं आहे पुणेरी काकडी म्हणून पांढरी येते ती काकडी झाल्यानंतर आपण आता कार्लं पीक घेतलेलं आहे कार्लं पीक माझं आता बहारलेलं आहे आणि पीकही सध्या चालू आहे आणि त्याला रेटही चांगला भेटलेला आहे कारलं झाल्यानंतर मी त्याच्यावरती झेंडू हे पीक घेणार आहे आणि झेंडू झाल्यानंतर परत माझं त्यावरती कारलं पी हे पीक येईल तर ह्याच्यावरती उत्पादन सर्वसाधारण काढलं तर आपलं काकडीचं सर्वसाधारण एकरी उत्पादन काढलं पाठपाण्यावरती जर आपण करून काढलं तर सर्वसाधारण जास्तीत जास्त पंधरा टनापर्यंत आपण जाऊ शकतो पण आपण मल्चिंग पेपर व टिबकवरती घेतल्यामुळं एकरी आपण सर्वसाधारण पंचेचाळीस टनापर्यंत आता काकडी काढलेली आहे आणि आता कारलं चालू आहे सध्या सध्या माझं कारलं सर्वसाधारण तीनशे किलो चालू आहे तर कारल्याचं उद्दिष्ट आमचं सर्वसाधारण अठरा ते वीस टानापर्यंत जाईल असं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल चालू आहे पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर ओसाचं प्रमाण जास्त आहे सर्वसाधारण शेतकरी तीन फूट सरी करतो आणि कांडी पद्धतीने लावतो पण आपण तसं न करता अडीच फुटानं बैलानं सरी सोडून दोन सरी लागन एक सरी गॅप एक सरी गॅप राहते त्यामध्ये आपण झंडू पीक करतो टमाटो घेतो त्यामध्ये आणि पट्टा बदल राहतो नंतर तीन महिन्यानंतर हे पीक निघून गेल्यानंतर पट्टा बदल राहतो त्यामुळं उसामध्ये वाऱ्याचं प्रमाण खेळतं राहतं त्यामुळं उसाचं ॲव्हरेज मिनिमम एकरी ऐंशी टनाच्या पुढं राहतंच त्याचं पालायचं त्यामध्ये आच्छादन केलं जातं पाला, पाला काढून पट्ट्यामध्ये टाकला जातो त्यामुळं बाष्पीभवन किंवा पाण्याची जास्त कमतरता भासत नाही त्या उसासाठी कोणतंही पीक चांगलं येण्यासाठी आधी जमीन योग्य प्रकारे तयार करावी लागते त्यासाठी पिकाच्या आवश्यकतेनुसार जमिनीची नांगरट करून खत नियोजन पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण करावं लागतं पाण्याचं प्रमाण कमी असेल तर मल्चिंग पेपरचा उपयोग फायद्याचा ठरतो आजकाल गावातून शहराकडे जाणारा ओघ वाढल्यानं शेतीसाठी मजूर मिळणं अवघड झालं आहे त्यामुळे शेतीच्या कामासाठी यंत्रांचा उपयोग आवश्यक होऊ लागला आहे पालेभाज्या करतेवेळी आडवी बी नांगरट करून माझं शेणखत भरपूर आहे शेणखत व मल्चिंग करून बेड पाडतो आपण अपन, आपल्या पॉवर टेलरनं मोठ्या ट्रॅक्टरनं ना नांगरट करत नाही आपण पॉवर टेलरनं करून बेड तयार करून बेडवरती सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतो आणि बारकी मोगण्यानं सरी पाडून त्याच्यावरती आपलं खत व शेणखताचा बेड तयार करून त्याच्यावरती मल्चिंग पेपर आपण हातरून घेतो मल्चिंग पेपर हातरून घेतल्यानंतर एक बाय एक फुटावरती आपण होलं पाडून घेतो त्याच्यावरती आणि प्रत्येक बिया आपण काकडीच्या टोकणून घेतो एक फुटानं आणि तारकाटे करून त्याच्यावरती आपलं काकडी हे पीक जोमानं त्याच्यावरती येतं सर्वसाधारण फवारणी आपण त्याच्यावरती घेतली तर कीटकनाशकची कमी फवारणी ठेवून आपण गांडूळ खटाची वर्मी कंपोस्ट वर्मी वॉश म्हणून येतं त्याचीही फवारणी घेतो त्याच्यावरती आणि कालांतरनं पंचेचाळीस दिवसाच्या आसपास तिथून पुढं आपण नागाळी येऊ नये म्हणून कीटकनाशकची फवारणी घेतो आणि रोग जरी आला तरी पण सुरुवातीपासून आम्ही कीटकनाशक फवारणी करत नाही पंचेचाळीस दिवसानंतरच्या पुढची फवारणी आपली ही कीटकनाशकची असते शेतकरी काय करतो मल्चिंग पेपर हातरायचं त्याला त्रास येतो त्याला एवढे पैसे घालायचे कुठून हा विषय होतो पण मल्चिंग पेपरवरती केळल्यामुळं आपणाला दुप्पट उत्पादन मिळतं आणि मालाची जी, जी क्वालिटी आणि शायनिंग असतो ते प्रतिम असतं मल्चिंग पेपर हातरल्यामुळं तणनाशकाचा प्रादुर्भाव एकदम कमी येतो आणि मल्चिंग पेपरवरती वरती, वरती रिफ्लेक्शन येतं आणि खालच्या बाजूला आपला काळा कागद असतो त्यामुळं खाली आपल्या जमिनीमध्ये एक फुटावरती जे जीवाणू असतात हे कंटिन्यू रात्रच आहे असं समजून चोवीस तास ते काम करत असतात त्यामुळं त्याची उत्पादन क्षमता ही शंभर टक्के त्याची वाढतेच आणि पाण्याचा तंतोतंत वापर एकदम मिनिमम पाण्यामध्ये हे पीक आपल्याला दुप्पट उत्पादन देऊन जाऊ शकतं कोल्हापूर सिटी आणि औद्योगिक वसाहत जवळ असल्यामुळं मजुरांची कमतरता इथं भरपूर भासते त्यामुळं स्वतः आपण पॉवर टेलर घेतलेला आहे पॉवर टेलरवरती मी एस टी बीच बसवलेलं आहे त्या एस टी बीद्वारे माझी फवारणी जी होते ती एस टी बीच्याद्वारे केली जाते आणि मिनिमम सर्वसाधारण एका दिवसाचं जर फवारणी असेल तर ती, ती माझी फवारणी सर्वसाधारण एक अर्ध्या तासातच उर उरकून जाते एस टी पीद्वारे आपण तणनाशकही मारू शकतो उसावरती फवारणी करू शकतो आता सध्या जरी बैठला तरी उसावरती पश्चिम महाराष्ट्रात गेले चार वर्ष जर बैठला तर प्रादुर्भाव माव्याचा आहे माव्यावरती आपण उंच असल्यामुळं औषध फवारणी करू शकत नाही हात तर त्याला एस टी पीचा आम्हाला उपयोग होतो एस टी पीद्वारे आम्ही फवारणी केल्यामुळे मावा अजिबात आलेला नाही आहे आणि मावा इकडे ह्या भागात राहिलेलंच नाही आहे आता जसं बघितला तरी पॉवर टेलरमुळे जमीन प्रेस होत नाही वरच्यावरती नांगरट होते त्याची एकदा नांगरट झाली आपली की सर्वसाधारण आपण त्यामध्ये चार पिकं घेतो सध्या मजुरांची कमतरता इतकी भासते की प्रश्न नाही इतकी भासते त्यामुळं घरची मंडळी माझे आईवडील आहेत भाऊ बहीण मित्रमंडळी पण आहेत पण पन स्वतः येऊन ते राबतात हात विक्रीसाठी मी स्वतः बाजारामध्ये जातो मी व माझा भाऊ आणि हात विक्री केल्यामुळं सर्वसाधारण आपण जर मार्केटला देऊन जर घालायचं म्हटलं घेवाऱ्यांना तर सर्वसाधारण एका किलोचा रेट जर आजचा बघितला काकडीचा पंधरा रुपयेनं किलोनं तिने आपल्याकडून घेतात पण मी जरी बाजारमध्ये जर, बाजार जर बसलो तर सर्वसाधारण मला ते ती तीस रुपये ते चाळीस रुपये किलोनं मला तो रेट भेटतो त्यामुळं तो मला दुप्पट फायदा ऑटोमॅटिकच मिळालेला आहे शेती फायद्याची करायची असेल तर शेतकऱ्याला शेती कशी करावी याबरोबरच आपल्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ कशी मिळवावी याचाही विचार करावा लागतो गडमुडशिंग गावापासून कोल्हापूर सिटी हे पाच सहा किलोमीटरवरती असल्यामुळे मार्केटिंगला आम्हाला चांगला वाव वा आहे आणि आम्ही स्वतः बाजारमध्ये बसून माल विकतो त्यामुळं जो मार्केटिंगला नेल्यानंतर जो बाजारात आपला माल सर्वसाधारणतः कारलो वीस रुपये किलोनं जर जाईत असेल तर ते माझं मार्केटमध्ये पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोनं मी हात विक्री करू शकतो त्यामुळं त्याचा मला दुप्पट फायदा आहे काकडी सध्या मी इतकी काकडी इथं निघत होती की का, uh, ती का मार्केटला इथं चालत नव्हती ती काकडी मी मुंबई मार्केटला पाठवली मुंबई मार्केटला मला काकडीला रेट सर्वसाधारण बारा रुपयेपासून ते अठ्ठावीस रुपयेपर्यंत भेटला सर्वसाधारण सरासरी रेट काढला तर त्याचा सोळा रुपये किलोनं रेट पडतो मला काकडीसाठी सर्वसाधारण एकरी एक लाख चाळीस हजारपर्यंत खर्च आला आणि सर्वसाधारण हा खर्च वजा जाता मला काकडीचं निव्वळ उत्पादन साडेचार लाख रुपये मिळालेलं ला आहे शेतीबरोबर दुग्ध उत्पादनासारखा शेतीपूरक व्यवसाय केला तर आर्थिक लाभाबरोबरच चांगल्या प्रकारचं शेणखत तयार करता येतं माझी स्वतःची घरची जनावरं आहेत घरची जनावरं सगळी पाहतात दूध दुप्त माझं घरचं आहे स्वतः मी गोकुळ दूध डेअरी काढलेली आहे त्या दूध डेअरीची माझी मिसेस चेअरमन आहे भागीरेथी महिला दूध डेअरी म्हणून संस्था आहे आपली गडमोडशिंगीमध्ये दररोजचं माझं संकलन आता तिथं आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे आमचे ईमेल आय डी असे आहेत डीके पुणे कृषी ऍट हॉटमेल डॉट कॉम आणि डीडीके पुणे कृषी ऍट रेडिफमेल डॉट कॉम